हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी दिनेश, प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. तर आपण आजपासून सामान्य अध्ययन जनरल स्टडीज या टॉपिकवर सराव प्रश्नसंच क्विज सिरीज सुरू करत आहोत. यात आपण मोस्ट इम्पॉर्टंट 10 MCQ कव्हर करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोलशी रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट 10 MCQ कव्हर करणार आहोत. ही जनरल स्टडीज क्विज सिरीज पूर्णपणे तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. गेनिंग ऑफ नॉलेज इन्क्रीज युअर ॲबिलिटी टू फेस द चॅलेंजेस. चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक 1. पैकी कोणत्या पर्वतीय रांगेत दोन प्रकारची वने आढळून येतात? अ अरवली, विंध्य, पूर्वघाट आणि पश्चिम घाट. तर पर्याय क्रमांक ड, पश्चिम घाट. खालीलपैकी कोणत्या पर्वतीय रांगेत दोन प्रकारची वने आढळून येतात? तर पश्चिम घाटात दोन प्रकारची वने आढळून येतात. प्रश्न क्रमांक 2. हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना खालीलपैकी अनुक्रमे कोणती? तर आपल्यासमोर पर्याय क्रमांक अ धौलगिरी, कांचनगंगा, मकालू, माउंट एव्हरेस्ट. नंतर नामचा बरवा, नंदा देवी, मकालू, धौलगिरी. नंतर क मकालू, धौलगिरी, कुमाऊ आणि नामचा बरवा. ड नामचा बरवा, कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट आणि नंदा देवी. तर हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना नामचा बरवा, कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट, नंदा देवी ही अनुक्रमे आहेत. पर्याय क्रमांक ड. नंतर बघूयात प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते दामोदर व्हॅली प्रकल्पाचे उद्दिष्ट होते? तर बघूयात 1. पूर नियंत्रण, नंबर 2. जलसिंचन, 3. मृदा संवर्धन, 4. वीज निर्मिती आणि 5. औद्योगिक विकास. तर यावरील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघूयात 1, 2, 3, 4 हे पहिले चारही ऑप्शन बरोबर आहे. नंतर 1, 2, 4 ऑप्शन 1, 2 आणि 4 बरोबर आहे. 1, 3, 4 की 2, 3, 4, 5. तर पर्याय क्रमांक ब 1, 2 आणि 4 हे योग्य उत्तर आहे. 1 मध्ये पूर नियंत्रण, 2 मध्ये जलसिंचन आणि 4 वीज निर्मिती. दामोदर व्हॅली प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर नियंत्रण, जल सिंचन आणि वीज निर्मिती हे आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील वाघांचे सर्वात मोठे अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? अ नागार्जुन सागर, श्रीशैलम, गौतम बुद्ध, दालमा आणि दांडोली. तर अचूक उत्तर आहे नागार्जुन सागर, श्रीशैलम. भारतातील वाघांचे सर्वात मोठे अभयारण्य हे नागार्जुन सागर, श्रीशैल्यम आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या नद्या अमरकंटक येथून उगम पावतात? तर पर्याय संबळ, बेटवा, लुनी. नंतर गोदावरी, कृष्णा, कावेरी. पर्याय क्रमांक क शोण, महानदी, नर्मदा. आणि पर्याय ड नर्मदा, कृष्णा, वैनगंगा. तर पर्याय क्रमांक क शोण, महानदी, नर्मदा या नद्या अमरकंटक येथून उगम पावतात. शोण, महानदी, नर्मदा. प्रश्न क्रमांक 6. जर जागतिक तापमान 20 सेल्सिअसने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे? तर विधान आहेत 1 वार्षिक पूर, विधान 2 कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया, विधान 3 शेती विभागात बदल, विधान 4 प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. तर पर्याय अ बघूया 1, 2, 3, 4 हे विधान. ब 1, 2, 3 क 2, 3 आणि 4 आणि पर्याय ड फक्त विधान 4. तर अचूक पर्याय आहे विधान 1, 2, 3, 4. वरीलपैकी 4ही विधान हे पृथ्वीवर परिणाम करू शकतात जर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसने वाढले. तर विधान 1 आहे वार्षिक पूर,
दोन कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया, शेती विभागातील बदल जसे दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि पर्याय 4 प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही? पर्याय क्रमांक अ येथे हिवाळा नसतो, ब दुपारी पाऊस पडतो, क वर्षभर सारखेच तापमान असते आणि ड प्रतिरोध पर्जन्य. तर अचूक उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. हा विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही. प्रश्न क्रमांक 8 खालील विधाने विचारात घेऊन अयोग्य विधानांची निवड करा. तर विधान क्रमांक 1 भारतात गाळाची मृदा सर्वाधिक अधिक पसरलेली आहे. विधान 2 एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक आहे. विधान 3 तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते, जुनी बांगर आणि नवी खादर. आणि विधान 4 खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते. आणि विधान 5 गाळाच्या मृदे पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फोरिक ऍसिड व लाईम असते. तर बघूया पर्याय अ 3 नंबरचे विधान, ब 4 नंबरचे विधान, क 5 नंबरचे विधान आणि ड एकही नाही. तर अचूक पर्याय आहे विधान क्रमांक 4 खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते. प्रश्न क्रमांक 9 पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले 3 विभागात ओळखले गेले, उदाहरणार्थ कवच, प्रावरण व गाभा. विधान क्रमांक 1 सियाल व सायमा यांच्यामधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉनराड विलघता म्हणून ओळखले जाते. विधान 2 भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोह विलघता म्हणून ओळखले जाते. विधान 3 प्रावरण गाभा सीमारेषाही गटेनबर्ग विलघतेने ठरवली जाते. वरील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पर्याय अ फक्त 1, ब 2 आणि 3, क 1 आणि 3 आणि ड 1, 2 आणि 3. तर अचूक उत्तर आहे विधान क्रमांक 2 आणि 3 भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोह विलकता म्हणून ओळखले जाते. आणि विधान 3 प्रावरण गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलकतेने ठरविली जाते. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 6 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप केलेले आहे? नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर अ आयतकार, समांतर, जाळी सदृश्य आणि वरीलपैकी एकही नाही. तर अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक नक्की करा. ओके, थँक्यू, धन्यवाद. जय हिंद.